पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारताचं चोख प्रत्युत्तर, पुन्हा एकदा भारताचं सर्जिकल स्ट्राईक, भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानी हद्दीत हल्ला, जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे तळ केले उद्ध्वस्त, 200 अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान। 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या पुलवामा भागात भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, ज्यात 40 अधिक भारतीय जवान शहीद झाले। याच घटनेचा बदला मंगळवारी भारतानं घेतला। भारतीय वायुदलानं पाकिस्तानी हद्दीत घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले। मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी हद्दीत 1000 किलोचे बॉम्ब फेकत ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली। बालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबाद या जैशच्या ठिकाणांवर हा हल्ला करण्यात येऊन 200 अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। उरी या भागात सर्जिकल स्ट्राईक नंतर आता पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्यानं देशभरात बदला घेतल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। नाशकात बिटको पॉइंट परिसरात नागरिकांनी सैनिकांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केला। एकीकडे पाकिस्तान या हल्ल्यानं पूर्णतः बिथरला असून इथल्या संरक्षण मंत्र्यांनी हा भारताचा हल्ला म्हणजे सीमा उल्लंघन असल्याचं म्हणत यास प्रत्युत्तर देण्याची पोकळ गरळ ओकली। मात्र भारताच्या या प्रत्युत्तरानं देशभरात उत्साह दिसून येतो। भारत से लोगे पंगा तो पड़ेगा महंगा असं चित्र आज सकाळपासूनच बघायला मिळालंय आणि आपल्यापर्यंत ही बातमी ही पोहोचली असेल की भारतानं पुलवामा हल्ल्याचा आज सडेतोड उत्तर दिलंय। आपल्या भारताच्या वायुदलानं हे उत्तर आज पाकिस्तानला दिलंय आणि दहशतवाद्यांच्या घरात जाऊन युरीनंतर हा स्ट्राईक नंतर आज वायुदलानं मोठा हल्ला पाकिस्तान दहशतवाद्यांवर केलाय आणि दहशतवादी संघटना नष्ट करण्याचा भारतीय सेनेने जो ध्यास घेतलाय त्याचा सडेतोड उत्तर पहाटे 3:30 भारताकडून देण्यात आलंय। आज भारतात सर्वत्र जोश आपल्याला बघायला मिळतोय। महाविद्यालयाच्या तरुणांकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं भारताने हा जो हल्ला केलाय त्याबद्दल त्यांना नेमक्या काय भावना वाटत आहेत आणि ते नेमकं हे सेलिब्रेशन हा आनंद ते कसा व्यक्त करतात। आम्ही याच दिवसाची वाट बघून होतो की कधी सर्जिकल स्ट्राईक होईल, कधी भारत प्रत्युत्तर कधी द्याल, आपल्याला वार केलेला आहे। त्यांच्यात जर दम असताना समोरून वार करायला लावा त्यांना आपले आर्मीवाले एवढे छातीवर गोळ्या खातील पण समोरच्याला पाणी पाजतील, म्हणजे आपल्या भारताच्या आर्मीमध्ये ताकद आहे। आजकालच्या तरुण पिढीला कशी सवय लागली पबजी काय पाकिस्तानची ना सगळ्यांनी चिकन डिनर घेतला पाहिजे। मोबाईल मध्ये जे पबजी घेतात ना इथं पबजी घेता सरकारला मी सांगू इच्छितो की प्रत्येकाच्या हातात बंदूक दिली पाहिजे आणि पाकिस्तानला पाठवलं पाहिजे। भारत आणि जे पोरं पबजी खेळतात पबजी न खेळण्यापेक्षा त्या बंदुकी सगळ्याच्या हातात दिल्या पाहिजेत। सगळे तिथं बॉर्डरवर पोचले पाहिजे आपले भारतातले लोक आणि त्यांना एक एकाला पूर्ण पाकिस्तान खाली करून टाकू। आपण आम्हाला 40 ज्यादा जवान मारे सूचना म्हणजे फक्त या तरुणांचं एवढंच म्हणणं आहे की पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा होता आणि आजच्या या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानला कळालंच असेल की भारत हा किती स्ट्रॉंग देश आहे आणि जी भारताकडून मागणी केली गेली होती सरकारकडे की पुलवामा हल्ल्याचं उत्तर कधी दिलं जाईल आणि आज ते अखेर उत्तर दिलं गेलंय। हाउस द जोश, हाउस द जोश, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। व्हिडिओ जर्नलिस्ट भूषण पाटील सह विद्या भोपरे, दक्ष पोलीस।